हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे सिंधुदुर्ग आणि मालवण एरियातली सगळे बीचेस दाखवणार आहे, सगळ्या जो पाटलीज किंवा तुम्ही सीशोर यू कॅन से बीचेस दाखवणार आहे। तर हा सगळ्यात पहिले बीच आहे जिथे मी आलो आहे, तुमचं आहे आचरा। सो हा दुसरा बीच आहे जिथे मी आलेलो आहे, तोंडवली बीच म्हणून आचऱ्यापासून जवळ आहे 10-15 किलोमीटरवर। वन ऑफ द बेस्ट बीच आय एव्हर व्हिजिटेड नक्कीच हे मी सांगू शकतो, कारण की तुम्ही पुढे जे बघाल ते इव्हन तुम्हाला पण आवडेल। की चला आपण बीचचा नजारा घेऊया। सो हा वन ऑफ द टॉप मोस्ट बीच आहे। मी तारकर्लीला आलो आहे, तारकर्ली आणि देवबाग। आत्ता मी देवबागच्या संगमाची इथे आहे जिथे सुनामी आयलंड निर्माण झालं आहे 2004 सुनामीनंतर। तर इथे खूप सारे वॉटर स्पोर्ट्स आहेत जे तुम्ही एन्जॉय करू शकता, आणि संगम आहे जो देवबागचा संगम म्हणला जातो। तारकर्ली बीचला मला अजून जायचं आहे, मी याच्यानंतर तारकर्ली बीचला जाणार आहे। आत्ता तरी मी वॉटर स्पोर्ट्स करायला इथे आलेलो आहे। तर तुम्ही संगम तिकडे। नेक्स्ट डेस्टिनेशन आहे, मी आज इथे आलो आहे कोंडुरा बीचला वेंगुर्ल्यामध्ये, जो खूप छान असा आणि आयसोलेटेड बीच आहे। मागे तुम्ही आवाज ऐकू शकता की किती छान बीच आहे। येण्याचा रस्ता एवढा छान होता, नारळाचे झाडं आणि पोपळीचे झाडं बागेतून, आणि बेसिकली बीच खूपच आयसोलेटेड आहे, जास्त तुम्हाला माहिती नाही आहे, आणि म्हणून मी खास उपचारासाठी या बीचवर आलो आहे। तुम्ही बघू शकता सकाळी सगळे म्हणता इथे डॉल्फिन्स पण दिसतात, आणि खूप शांत असा बीच आहे। इथे बाजूलाच बीचच्या समोरच लिंगेश्वराचं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे तिथे, आणि आता एकदम नवीन रिनोव्हेट केलेलं आहे। हे लिंगेश्वराचं देऊळ आहे, मला गणपतीपुळ्याचीच आठवण झाली। गणपतीपुळ्याचा जो बीच आहे, बीचला लागूनच गणपतीचं एवढं मोठं मंदिर आहे, कोकणातलं वन ऑफ द फेमस मंदिर गणपतीपुळ्याचं। तर तसंच हे मंदिर आहे, छान नवीन बांधलेलं, आणि त्याच्याबरोबर हा समोरच अगदी सुंदर असा बीच। सो माझं नेक्स्ट डेस्टिनेशन हे कुणकेश्वर मंदिर आहे, तिकडे बीच आहे कुणकेश्वरचा, जो तेवढा काही फेमस नाही आहे, देऊळ खूप फेमस आहे। तर बीचचा एक छोटासा लुक तुम्ही बघा कसा आहे बीच।
मी आज शिरोडा बीचवर आलो आहे, जो वेंगुर्ल्याहून खूप जवळ आहे. एवढाच हा गोव्याहून पण जवळ असावा, कारण की खूप सारे गोवन जे क्राऊड आहे, गोवन कार्स आणि बायकर्स इथे आले आहेत. आणि खूपच छान बीच आहे, जो बेसिकली खूप गजबजाट आहे. इथे कॅमल राईड्स आहेत, हॉर्स राईडिंग आहे, त्याच्यानंतर पॅरासेलिंग आणि बोटिंग. सो खूप हॅपनिंग बीच आहे. म्हणजे मी एवढे दिवस ऐकत होतो शिरोडा बीच बद्दल, आज स्वतः येऊन बघतोय की किती छान आणि हॅपनिंग बीच आहे. शाळेच्या पिकनिक्स आल्या त्या साईडला. तर जर तुम्हाला जर धमाल करायची असेल, वेंगुर्ल्यातला हा बीच आहे तिकडे तुम्ही धमाल करू शकता. येऊन खायला खूप चांगलं काय काय आहे रस्त्यात, परत इथे येऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकता. आणि खूप सेफ बीच आहे, सगळे पाण्यात उतरले त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे पाण्यात पण उतरले की. तर चला आपण या शिरोडा बीचची गंमत बघूया, आता काय काय आहे शिरोडा बीचमध्ये. सो फ्रेंड्स, हा मिटबाव बीच आहे जिथे मी आज आलेलो आहे. आणि हा सिंधुदुर्गातला वन ऑफ द अनटच्ड, मी जसं बोललो तसा बीच आहे, जिथे खडकाळ बीच आहे थोडासा. सो त्यामुळे एवढ्या लाटा नाही आहेत, एकदम फास्ट किंवा एकदम जोरात अशा आदळणाऱ्या लाईट लाटा आहेत त्या. आणि पण बीच खूप शांत आणि छान आहे, असं एकदम कुणकेश्वरापासून एकदम जवळ आहे, त्यामुळे तुम्ही कुणकेश्वराच्या देवाला जात असताना कधी इथे व्हिजिट करू शकता. आणि खूप शांत बीच आहे. तुमच्या ग्रुपबरोबर मी जसं दरवेळेला सांगतो, कारण की हे बीचेस इथे एवढे लोक किंवा टुरिस्ट आलेले नाही आहेत, तर ते एक्सप्लोअर करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना तारकर्ली किंवा मोठमोठे बीच, गोव्यातले बीच खूप फेमस आहेत, पण आपले महाराष्ट्रातले बीच आणि महाराष्ट्रातल्या ज्या समुद्र चौपाटी आहे ती अजून लोकांनी तेवढी बघितलेली नाही आहे. सो माझं सगळ्यांना प्रामुख्याने हे म्हणणं आहे की तुम्ही हे बीचेस बघा, तुम्हाला खूप आवडतील. तर चल आपण मिटबाव बीच बघूया, जो कोणकेश्वराचा